पन्हाळा तालुक्यातील गगनबावडा आणि करवीरिया तालुक्यातील अनेक गावांसाठीची बाजारपेठ म्हणून गावाकडे पाहिलं जातं तळ कोकणात जाणारा मुख्य रस्तासुद्धा कळे गावातून जात असल्यानं गावा इथं नेहमीच वर्दळ असते इथल्या वर्दळीमुळं इथं मटका व्यवसाय चांगलाच फोफावला आहे दोन महिन्यांपूर्वी एका महिलेनं रुद्रावतार धारण करत मटका बुकी गाठत मटका खेळणाऱ्या पतीला चप्पलचा प्रसाद दिल्यानंतर इथल्या मटका व्यवसायाची चर्चा सर्वत्र रंगली होती पोलीस दलातील वरिष्ठ सुद्धा याची गांभीर्यानं दखल घेत कळे पोलीस ठाण्याकडील अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या होत्या त्यानंतर कळे पोलिसांनी कर्तव्यदक्षता दाखवत स्वतः कुलपं आणत मटकाबुकींना कुलपं लावली होती पण काही दिवस कारवाईचा फारस झाल्यानंतर या व्यवसायावर ज्यांचं मोठं अर्थकारण अवलंबून आहे त्यांनी तोडपाणी करत मटका सुरू करण्यात यश मिळवलं आहे सध्या कळे पोलीस ठाण्याच्या एका बाजूला दोनशे मीटर अंतरावर एक दुसऱ्या बाजूला पाचशे मीटर अंतरावर दस्तुरी चौकात दोन एसटी स्टॉपवर तीन ठिकाणी मल्हारपेठ फाट्यावर एका ठिकाणी अशा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर राजरोजपणे मटका बुक्या सुरू आहेत गावात भरवस्तीत दोन ठिकाणी तसंच पुनाळ फाट्यावरील मटकाबुकीवर मोठ्या प्रमाणात व्यवहार होत या सर्वसामान्यांना त्रास असला तरी प्रत्यक्षात तक्रार धाडस मात्र कुणीही दाखवत नाही या परिसरातील अनेक जण मोलमजुरी करून चरितार्थ चालवतात त्यातलाच पैसा प्रपंचाला लावण्याऐवजी तो मटक्यावर लावण्याचं प्रमाण वाढल्यानं अनेक कुटुंबांमध्ये वाद होत आहेत त्यामुळे हा मटका कायमचा बंद व्हावा अशी मागणी होत असून कळे पोलिसांकडून राजरोसपणे सुरू असणाऱ्या मटकाबुकींवर कारवाई होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे